36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील उड्डाणपूल शेजारी सर्व्हिस रोड तयार करण्यात यावे या मागणीसाठी पळसवाडी ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर शुक्रवारी उपोषण केले. या संदर्भात भारतीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी पळसवाडी ग्रामस्थांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्ग 52 पळसवाडी गावातून गेला असून गावात येण्याजाण्यासाठी सर्व्हिस रोड रस्ता न केल्यानं गावातून गावाबाहेर किंवा शेतीकामास जाण्यासाठी रस्ता नसताना अपघाताचे प्रमाण वाढल्याचं इंगोले यांच्या निदर्शनास आणून देत त्वरित सदरील प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत संचालक रवींद्र इंगोले यांनी 8 दिवसात या उड्डाणपुलाच्या शेजारी सर्व्हिस रोड तयार करून देण्याचं आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतलंय. याप्रसंगी सरपंच दगडू भेंडे, उपसरपंच सोमनाथ ठेंगडे, उपसभापती युवराज पाटील, ज्ञानेश्वर दुधारे, शेतकरी, शेतमजूर, माजी उपसरपंच सुधाकर दहिवाळ, ग्रामपंचायत सदस्य सीताराम पवार तसेच आपचे तालुका युवा अध्यक्ष किशोर जाधव, कासमभाई आदींची उपस्थिती होती. या VBRS नेते संतोषभाऊ माने यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. तसेच प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांची भेट घेऊन यावर लवकरच मार्ग काढण्याची मागणी केली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर पाचपीरवाडी फाटा ते देवगावपर्यंत 752 वर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अमोल त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली इंगोले यांची भेट घेऊन निवेदन दिले. लवकरात लवकर रस्त्यावरचे खड्डे बुजवावे, अन्यथा खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करणार असल्याचं निवेदनात म्हटलंय. कोणत्या गावाचे सर? काय आश्वासन काय दिलं नाही काम चालू करायचं? उपोषणाला कधी बसलं? उपोषणाला कधी बसलं होतं? आज सकाळी बसलं. सोबत कोण कोण होती? सरपंच तुमचं नाव सांगा पहिले. नमस्कार, मी संतोष माने NHAI वतीने जो धुळेपासून सोलापूर जो रस्ता आहे त्याच्यामध्ये पळसवाडी गाव अंतर्गत उड्डाणपूल झालेला आहे. उड्डाणपुलाच्या बाजूला जो सर्व्हिस रोड असायला पाहिजे. मागच्या 2 वर्षापासून सर्व गावकऱ्यांची मागणी असून देखील NHAI जो सर्व्हिस रोड आमच्यापर्यंत गेला नाही आणि लोकांना चर्चा आम्ही वर साहेबांशी केली. प्रोजेक्ट डिरेक्टर साहेब जे आहेत त्यांच्यावर आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला नेहमी आश्वासन असं दिलं की सध्या स्थितीला आम्ही टेम्पररी जाण्या येण्यासाठी रस्ता तुम्हाला तिथे काही अडचणी येण्याचं कारण असतं की तिथं काही इंडिकेशन्स आहेत. कुणी जर त्याला विरोध केला तर पोलिसांच्या सहकार्याने तो रस्ता केली आहे. आणि आम्हाला जो परमनंट जो सर्व्हिस रोड पाहिजे त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रस्ता पाठवून त्याला मंजुरी घेऊन पुन्हा डांबरीकरण करून जो सर्व्हिस रोड टेक्निकल गाईडलाईन्स समजून पाहिजे. सध्या स्थितीला 8 दिवसाच्या आत म्हणजे
सध्याच त्याला एक तात्पुरत्या स्वरूपात सोय करायचं आश्वासन साहेबांनी दिलं आहे. दोन सगळ्यांचं पत्र मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी हे प्रदर्शन मागे घेतलं. परंतु हे रस्ता नाही झाला, शेतकरी जो तात्पुरतं स्वरूपात जो पाहिजे तो तर नाही मिळाला. पुन्हा गावकऱ्यांचं सुरूच राहणार आहे तोपर्यंत पूर्णपणे या प्रदर्शनाच्या प्रश्नाला न्याय मिळत. परंतु वारंवार घेऊन खडीकरण करणार आहे की डांबरीकरण काय त्या टाकू का खडीकरण करा खाली काही टाकू मोटरेबल म्हणजे गाडीचाही सध्या शेतकरी असं जल्ले बोरगावचं देखील संबंधीय विचार काय सरपंच देखील जो गावाचा जो रस्ता आहे तर 5 मीटर जे आहे तर रोड खूप न्यूज जीन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धर्मसिंग बिमरोट, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.